नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता. पाहूयात लोणावळा महाविद्यालयाच्या मानांकनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर. वडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ, निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी, स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ, स्पेशल पुलाव व पावभाजी, वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची 15 वर्षापासून खवयांची एकच पसंती श्री समर्थ भेळ. जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ. प्रोप्रायटर संतोष भिल्लारे. श्री समर्थ भेळ. लोणावळा महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅक कडून ब वर्ग मानांकन प्राप्त झाला आहे. या कामी योगदान दिलेल्या प्राध्यापकांचे तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाविद्यालयाच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेश चंद्र नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर, खजिनदार विजय दर्यानानी, सल्लागार तसेच विश्वस्त ॲडव्होकेट नीलिमा खेरे, विश्वस्त दत्तात्रय येवले, समाजसेविका शैलजा फासे, माजी नगरसेविका बृंदा गणात्रा, माजी विद्यार्थी विशाल विकारी, विशाल पाडाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉक्टर बी एन पुरंदरे कला, श्रीमती एस जी गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस ए मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद यांच्या समितीने भेट देऊन पार पाडलेल्या पूर्ण मूल्यांकन प्रक्रियेमध्ये ब दर्जाचे मानांकन प्राप्त झालं आहे. यामुळे एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नॅकतज्ञ समितीने महाविद्यालयास भेट देऊन सन 2016-17 ते 2021-22 या 5 वर्षाच्या कालावधीतील शैक्षणिक संशोधनपर आणि सर्वांगीण प्रगतीबाबत महाविद्यालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पडताळणी आणि मूल्यमापन केले. आजी माजी विद्यार्थी, पालक आणि सामाजिक घटकांशी संवाद साधून महाविद्यालयास पूर्ण मूल्यांकनासह उत्तम श्रेणी प्रदान केली. 1983 साली सुरू झालेल्या लोणावळा महाविद्यालयाच्या 39 वर्षाच्या वाटचालीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत गेलेला आहे. कला विज्ञान वाणिज्य पदवी तसेच पदव्युत्तर पदवीपर्यंत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे. शैक्षणिक वाटचालीसोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे सर्वच घटक प्रयत्नशील आहेत. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर म्हणाले, नॅककडून महाविद्यालयाला प्राप्त झालेला मानांकन म्हणजेच सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आहे. या गौरवाबद्दल सर्वांचे अभिनंदन तसेच भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देता लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर म्हणाले, अनेक अडचणी असूनही संस्थेची सर्व कार्यकारिणी आणि प्राचार्य, नॅक समन्वयक, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर सेवकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे महाविद्यालयाला नावलौकिक मिळाला आहे. लोणावळा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणाले, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, सर्व सरकारी कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी आणि सामाजिक घटकांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेल्या सहकार्यामुळे विद्यालयाला यश मिळालं आहे. फक्त मला तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही सगळ्यांनी एकदा आत्मावलंबन केलं असेल तर तुम्हाला सगळ्यांनाही निश्चित खात्री पडली असेल की अरे आपण हे करू शकतो पण आपण ते करत. त्याचं कारण काय ते मला माहिती आहे, ते तुम्ही समजून. आणि खरोखरच म्हणजे आमची जेव्हा त्यांच्याशी मीटिंग झाली होण्याची, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर धनश्री पाद्ये यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर अमर काटकर यांनी आभार सोमनाथ आपटे यांनी मानले. तर ही होती लोणावळा महाविद्यालयीन मानांकनाची सविस्तर बातमी. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी मावळ वार्तामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.